खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता कमलाकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतली व त्यांच्याकडून 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त टाकळी येथील मराठी शाळेमध्ये भाषण करत असताना महापरिनिर्वाण दिनाऐवजी जयंती बोलल्या गेल्याने तमाम आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या। याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत जाहीर माफी देखील या पत्रकार परिषदेत मागितली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन असतं। प्रत्येक ठिकाणी सर्वसमावेशक असे कार्यक्रम आपण आयोजित करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चतुर्सूत्रीवर आधारित आपली भारतीय राज्यघटना एक चांगली लोकशाही उभारण्याचं काम संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र उभारणीचं कार्य ज्यांच्या विचारप्रणालीतून झालं ते महामानव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम होते। आपल्या पंचायत समितीच्या सभापती सौ नीताताई पाटील यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, नेहमी त्याही फिरत असतात। आणि जामनेर तालुक्यामध्ये तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसमावेशक असं काम म्हणजे सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना या उक्तीनुसार या ध्येयानुसार आपण पाहिलं असेल की पंचायत समितीच्या सभापती पदावर अनेक वेळा सर्वसमावेशक अशा कार्यकर्त्यांना संधी इथं देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं असेल ओबीसी वर्गातून असेल, मागासवर्गीय वर्गातून असेल, आपण आपल्या मागे आरतीताई लोखंडे या आपल्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या। आज आपले एकनाथ भाऊ लोखंडे हे पंचायत समितीचे उपसभापती आहेत। आणि एक सर्वसमावेशक काम गोपाल भाऊ एन टी प्रवर्गातून निवडून आलेले आहेत, तेही उपसभापती होते। सुरेशभाऊ बोरसे आहेत, रमणभाऊ चौधरी आहेत, मी स्वतः आहे। असं सर्वसमावेशक असं काम जामनेर तालुक्यामध्ये चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण जामनेर तालुक्यामध्ये आहे। कुठेही जातीय भेद, कुठलेही अविचार आपल्या तालुक्यामध्ये नाही आहेत। सर्व पक्षाचे, सर्व विचाराचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने आपल्या तालुक्यामध्ये राहत आहेत आणि खरंच एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी कार्यक्रम होते आणि त्या कार्यक्रमांना सर्वजण कुठे ना कुठे हजेरी लावत होते आणि म्हणून टाकळी गावामध्ये आपल्या सभापती सौ नीताताई पाटील या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या। तिथं नीताताई पाटील या महिला सभापती असल्याने त्यांना भाषणाचा किंवा कुठे बोलण्याचा अनुभव नाही आहे। सभागृहामध्ये असतील किंवा कुठेही असतील तर ते फारसं काही त्या बोलत नाहीत, त्यांना भाषणाचाही फारसा अनुभव नाही आहे। त्याच्यामुळे त्यांना नेमकं काय बोलावं हे त्यांना सुचलं नाही आणि त्याच्यामुळे काही लोकांच्या भावना निश्चित दुखावल्या असतील तर त्या संदर्भात आपल्या सर्वांशी हितकूज करण्यासाठी त्या स्वतः इथं पंचायत समितीमध्ये उपस्थित आहेत। ते आपल्या सर्व पत्रकारांशी आज हितकूज व्यक्त करणार आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत पत्रकारांसमोर व्यक्त करावं।
भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांसाठी आदरणीय व पूजनीय आहेत. मी महिला असल्याने मला भाषण न बोलण्याचा अनुभव नाही. याआधी मी कुठेही भाषण केलेले नाही, परंतु टाकळी येथील शिक्षकांनी मला बोलण्याचा आग्रह केला. मला लोकांनी बोलण्याचा फोर्स केला. मी तोडक्या मोडक्या शब्दात माझे भाषण मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जरी कुणाच्या भावना दुखवल्या असतील समाजात त्यांच्या, मी दिलगिरी व्यक्त करते. मी क्षमा मागते. जय हिंद. 6 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता. त्या दिवशी आम्ही सकाळी आमच्या पारधीमध्ये ग्रामपंचायतला असेल, त्याचबरोबर पारधी आमच्या वाड्यामध्ये असेल, त्या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केलं. नंतर आम्ही पंचायत समिती झालो. तुम्ही पंचायत समिती झाल्यानंतर इथला कार्यक्रम आटोपला आणि मला बाहेर इथं कामानिमित्त बारामपूरला जायचं असल्याने मी सभापतींना सांगितलं की तू टाकळीच्या शाळेवरचं बोलवणं आलेलं आहे, तर तू त्या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिथं कार्यक्रमाला हजेरी लाव. तिथे गेल्यानंतर ती पहिल्यांदाच या ठिकाणी निवडून आलेली भाऊंनी सांगितल्याप्रमाणे गिरीश बहुमाजन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे त्या ठिकाणी नेतृत्व आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून आले असल्यामुळे आणि या अगोदरचा राजकीय अनुभव कुठलाही नव्हता, ती पहिल्यांदाच पंचायत समितीला त्या ठिकाणी निवडून आली. आणि बोलण्याचं म्हणाव तर भाषण म्हणजे तिला अजून कुठं भाषणात करावं किंवा काय करावं हे अजून माहितीच नाही. आणि अशातच सर्व त्यांनी गाववासियांनी त्याचप्रमाणे तिथे शिक्षकांनी कोर्स केला की तुम्ही 2 मिनटं तरी बोला. आणि स्टेजवर उभा राहिल्यानंतर थोडी गोंधळलेली अवस्था तिथे झाली आणि जे बोलवायला नको होतं ते अनुदानाने तिच्या तोंडून जे शब्द त्या ठिकाणी बाहेर पडले, तर त्याबद्दल समाज बांधवांच्या त्याचप्रमाणे सर्व आपले आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते यांच्या ज्या भावना दुखायला आहेत त्याबद्दल मी सभापतींच्या वतीनं आणि वैयक्तिकसुद्धा सर्वांची क्षमा मागतो. ज्या दिवशी ही घटना घडली मला व्हिडिओ मी बघितला, तर जेबीएनचे संपादक किरण बोलणारी लगेच ताबडतोब 6:30 त्यांना फोन लावला होता, परंतु सकाळी ते झोपले असल्याकारणाने फोन इश्यू झाला आणि मी परत त्यांना कॉल केला आणि जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल मी किरण बोलशीसुद्धा बोलून क्षमा मागितली. त्याचबरोबर आपलं समाजाचं नेतृत्व करणारे राजू भाऊ खरे यांचासुद्धा फोन आला होता, त्यांच्याजवळसुद्धा मी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अजून ज्या ज्या समाजबांधवांच्या भावना याच्यामुळे जो फोन आलेला आहे त्या सर्वांचं मी पुनश्च एकदा त्यांची सर्वांची क्षमा मागतो, माफी मागतो. आणि शेवटी आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर चालणार आहे, त्यांच्या विचारांचे आम्ही पायी खाऊ एवढं बोलून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय जव जय शिवराम. जय देव. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.